अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला दोनच दिवस शिल्लक असून येत्या 30 जानेवारी रोजी मतदान होऊन उमेदवाराचे भाग्य सीलबंद होणार आहेत. याच निवडणुकीचं अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले शरद झांबरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला वचननामा प्रसिद्ध केला. पदवीधर मतदानाचे बिगुल वाजले आणि निवडणुकीच्या कामाला वेग लागला. याच निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले शरद झांबरे पाटील यांनी देखील उमेदवारी भरली असून अमरावती विभाग अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ येथील परिसर पिंजून काढत येथील पदवीधर मतदारांच्या समस्या जाणून घेत नेमक्या समस्या तरी काय याचा सखोल अभ्यास करून आज 25 जानेवारी रोजी आपला वचननामा पत्रकार परिषद घेऊन प्रसार माध्यमाद्वारे प्रसिद्ध केला. या वचननाम्यात शरद झांबरे पाटील यांनी अभ्यासपूर्वक विश्लेषण करून हा वचननामा तयार केला आहे. एवढेच नाही तर निवडून आलेले विद्यमान आमदार यांनी पदवीधर मतदारांच्या कशा प्रकारे विश्वासघात केला याची माहिती देत आपल्याजवळ असलेले पुरावे, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप आपण लवकरच सादर करणार असल्याचे देखील पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या 28 किंवा 29 जानेवारी रोजी आणखी एक पत्रकार परिषद घेऊन सर्व पुरावे आपण माध्यमांसमोर सादर करणार असल्याचे शरद झांबरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले असून यामध्ये विद्यमान आमदार यांनी केलेला भ्रष्टाचार तसेच त्यांचे चरित्र यावर पोलखोल करणार असून पदवीधरांना कशा प्रकारे अंधारात ठेवले याचा देखील खुलासा ते करणार असल्याचे शरद झांबरे पाटील यांनी विद्यमान आमदाराचे नाव न घेता सांगितले. तर येणाऱ्या निवडणुकीत आपला विजय निश्चित असून आपला सर्वतोपरी पदवीधरांच्याच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी वचननाम्यात वचन दिले. नमस्कार, मी शरद झांबरे पाटील अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवित आहे. एक उमेदवार म्हणून आपल्यासमोर आलो आहे. गेल्या 12 वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी एकही ठोस काम केले नाही. या ग्राउंडवर त्यांचं 0 काम आहे, फक्त त्यांचं पेपरवरच काम आहे, प्रत्यक्षात काहीच नाही आहे. कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी कधीही लढा दिला नाही. 12 वर्षामध्ये एकही त्यांनी प्रश्न सोडवला नाही. कधी काळी ते सभागृहात याच्यामध्ये बोलत असताना त्यांनी एकही प्रश्न कर्मचाऱ्यांच्याविषयी त्यांना कधी त्यांचं प्रेम जागी झालं नाही. निवडणूक आली की त्यांचं प्रेम जागी होते, त्यांच्याबद्दल त्यांना थोडा कळवळा सुटते. 12 वर्षात त्यांना कधी सुटला नाही. निवडणूक आली म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांना प्रेम येते. जुनी पेन्शनचा एवढा मोठा मुद्दा जो महत्त्वाचा आहे, भविष्याचा आहे कर्मचाऱ्यांच्या, त्यांनी त्या विषयावर साधा विरोधसुद्धा केलेला नाही. माझ्याकडे त्यांचे काही व्हिडिओ आहेत, क्लिप्स आहेत, व्हॉइस रेकॉर्डिंग आहेत. 29 तारखेला मतदान आहे. 29 तारखेला मी तुमच्यासमोर याच ठिकाणी मांडणार आहे. ते किती भ्रष्टाचारी आहेत, किती चरित्रहीन आहेत हे मी तुमच्यासमोर मांडणार आहे.